सुरुवात केलेली असेल. मला वाटतं की बॉल कमी आहेत पण रन जास्त काढायची अशी परिस्थिती तरी असेल. सोड नाही हा पालिकेला शिंदे साहेबांचा आणि ह्या पालिकेला कोणाची हरवायची ताकद नाही आहे. शिंदे साहेब स्वतः आतापर्यंत आम्ही जरी प्रचाराला उतरलेलो असेल तरी नरेंद्र मोदी आणि शिंदे साहेबांच्या नावाने आम्ही ऑलमोस्ट प्रचार चालू केला होता. फक्त कॅन्डिडेटची नावाची घोषणा व्हायची बाकी होती आणि ती उद्या सकाळपर्यंत. मला असं वाटतं बघा, महाराष्ट्राच्या राजकारणात तर मी नेहमीच चर्चेत होती पण भारताच्या राजकारणात एक महिलाचं नाव चर्चेत येणं ही पण माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. शेवटी मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असल्यामुळे माझं पहिल्या दिवसापासून सांगणं होतं की कॅन्डिडेट कोणीही द्या आणि त्याच्यासाठी पूर्ण काम करण्याची तयारी माझी असणार आहे. आणि आत्ताचं पण माझं मत हेच आहे की कोणी कॅन्डिडेट दिला शेवटी पक्षाचं प्रतिनिधित्व ज्याला करायचं आहे ते साहेबांच्या मनात असेल आणि त्यांना ते उमेदवारी देणार ठामपणे पूर्ण ठाण्याची महिला आघाडी काम करेल. मला असं वाटतं हीच माझी कामाची पोच पावती आहे. कारण तुम्ही लोकांनी मला चर्चेत ठेवलं हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. कारण मी हा विचार केला नव्हता की लोकसभेपर्यंत बदल मारायचे. कारण महापौर झाल्यानंतर एक स्टेप बाय स्टेप आपण जातो पुढे आमदार व्हायचा असा विचार केला पण तुम्ही मला डायरेक्ट लोकसभेला नेऊन ठेवलेलं आहे. खरं तर पत्रकारांचे मनापासून आभार आहे पण साहेब जो उद्या कॅन्डिडेट डिक्लेअर करतील तर त्याच्यासाठी मनापासून काम करायचे. पण आज उमेदवारी अर्ज नाही मला नाही वाटतं. आत्ताच्या ज्या मीटिंगमुळे मला वाटत नाही. शेवटी हा ठाण्याचा किल्ला दिघे साहेबांचा आहे आणि तो अविरतपणे तसाच ठेवायचा आहे. आणि त्याच्यामुळे शिंदे साहेब जेवढे प्रयत्नशील आहे धनुष्यबाणावरच आम्हाला इलेक्शन लढायची आणि ते आम्ही धनुष्यबाणावर. जागा जरी निश्चित झाली असेल ही अनेक दिवसांपासून चर्चा आहे की ही जागा शिवसेनेच्या धनुष्यबाणावर मग उमेदवार डिक्लेअर करायला इतका वेळ का लागतो. मला असं वाटतं की इच्छुकांची संख्या आमच्याकडे फार मोठी होती. जसं तुम्ही लोकांनी कॅम्पेनिंग जसं चालू केलेलं आणि त्याच्यामध्ये फार इच्छुक तुम्ही लोकांनी दाखवलेले बीजेपीकडनं शिवसेनेकडनं तर संभ्रमाचं वातावरण होतं. कारण बापाला सगळी मुलं प्रिय असतात, एक आवडता एक नावडता असं होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे कुठेतरी शिंदे साहेबांना थोडा वेळ घ्यायला लागला विचार करायला. आणि आता त्यांच्या मतानुसार त्यांनी त्या मुला म्हणजे कोणी असेल त्यांचं नाव डिक्लेअर करतील. 400 पार करणं कशाप्रकारे षटकार ठाण्यातला असणार आहे तुम्ही वेळ. मला असं वाटतं 400 पार करण्यामध्ये ठाण्याची महत्त्वाची भूमिका असेल. कारण हा बालेकिल्ला शिंदे साहेबांचा आहे. महाराष्ट्रामध्ये तर होतच राहणार आहे सगळी कामं पण ठाण्यात ही गड राखायचा आहे आम्हाला आणि तो आम्ही राखण्यात यशस्वी राहू हे सांगितलं. मीनाक्षी कुंदेकरकडून ठाण्याला महिला पदर मिळणं होतं. मी तसं मी तुम्हाला सांगितलं ना तुम्ही मला चर्चेत ठेवलेलं आहे. कारण मी स्वतःहून कधीच त्या चर्चेला दुजोरा दिला नाही. कोणीही मला जर आत्ताही विचारलं बघा संधी जर तर वर तुम्ही बोलत असाल तर ते मी बोलू शकत नाही. तिकीट दिलं तर नक्कीच अफकोर्स काम करणार पण ह्या शाश्वतीवर मी राहणार नाही. कारण मला काम करायचं आहे आणि महिला आघाडीची ताकद तुम्ही सखी महोत्सवातनं बघितली असेल. ह्याच्यापुढेही मला संधी असेल, ह्याच्यापुढेही मला काम करायचं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं मी हट्ट धरून राहणं हे कुठेतरी चुकीचं आहे. कारण आता वेळ फार कमी राहिलेला आहे. मी जसं सांगितलं की कमी बॉलात जास्ती षटकार मारायचे आणि जास्ती रन करायचे आहेत आणि त्याच्यामुळे आजपासूनच आम्हाला कामाला लागेल. मला असं वाटतं मनुष्य पण महत्त्वाचं आहे आणि धनुष्य पण महत्त्वाचं आहे. कारण मनुष्य आम्ही जसं केंद्रामध्ये मोदींचं नाव घेतो तसं महाराष्ट्रामध्ये आम्हाला शिंदेसाहेबांचं नाव घ्यायचं आहे. आणि इथे पण आम्ही कॅन्डिडेट कोणीही दिला तरी शिंदेसाहेबांच्याच नावावरती आणि मोदींच्याच नावावरती आम्ही मतदान मागणार आहोत. तुमचे पोस्ट देखील तुम्ही कार्यकर्त्यांचं आवाहन केलेलं होतं. हां तुम्ही ती पोस्ट बघितली असेल. मला असं वाटतं भावनिक होऊन कोणी कोणाला म्हणजे असं होतं की खूप गयावया करून कोणतरी मागतंय तर मी आजपर्यंत कुठलीही पोस्ट मागून घेतलेली नाही. माझ्या कामाच्या पोस्टपावतीवरती मला पदं मिळालेली आहेत आणि ही मानसिकता माझी कायम राहणार आहे. मी कुठली गोष्ट मला मागून नको आहे. माझे काम जर मी तेवढी कॅपेबल असेल तर स्वतःहून अशी पदं माझ्याकडे येतील किंवा पक्षश्रेष्ठी त्याचा विचार करतील आणि त्यामुळे अशा प्रकारची पोस्ट मी केली. काय जसं तुम्ही म्हणालात की ही जागा धनुष्यबाणाला गेलेली आहे, मंदा मात्र सुद्धा या ठिकाणी बैठकीला उपस्थित होता, त्यांच्याशी काय चर्चा झाली? नाही नाही मला असं वाटतं त्यांची सदिच्छा भेट होती, त्या काय आमच्या बैठकीला उपस्थित नव्हत्या. आणि याच्या 2 दिवसापूर्वी पण तुम्ही बातमी बघितली असेल की ही जागा आमचीच होती. मला असं वाटतं ही जागा सुटली किंवा या जागेचा तिळा आहे किंवा बी जे पी मागते असा कोणताही संभ्रम कोणाच्या मनात राहू नये. कारण वर्षानुवर्षे ही जागा शिवसेना लढवते आणि धनुष्यबाण लढवते. त्याच्यामुळे स्ट्रॉंगली आम्हाला माहिती होतं की ही
जागा आमचीच आहे. ओके, थँक्यू, अभिनंदन.